खूप सुंदर आहे हा ब्लाउज, व्हेरी नाईस. सगळं एम्ब्रॉयडरी वर्क आहे, खूप सुंदर. आणि का ह्याचा जो मेन कापड आहे तो इतका सॉफ्ट आहे, तो अंगाला अजिबात म्हणजे गरम होणार नाही, ते महत्वाचं. सो 1.5 दिवस किंवा तर 5 दिवसांसाठी बाप्पा असतील घरी तर मग तेव्हा हे नक्कीच यूज करू शकता. ही साईज त्याच्यासाठी आय थिंक फिजिबल आहे. खूप सुंदर आणि पारंपरिक लुक देऊ शकतं घरामध्ये. जेव्हा कोणताही सण असेल, नवरात्र असेल, गणेशोत्सव असेल, दिवाळी असेल, हे कधीही युटिलाइज करू शकता तुम्ही. ही आहे चंद्रकोर आणि ही आपण सोन्यामध्ये तयार केलेली आहे. ओ नाईस. आणि हा छल्ला पण किती कमाल आहे ना. हा कोणत्याही रेग्युलर साडीवरती पण छान दिसेल, म्हणजे नॉट जस्ट पैठणी किंवा नऊवारी. सो तुम्ही इतर कोणतीही साडी जेव्हा नेसताय कोणत्याही फंक्शनसाठी तेव्हा सुद्धा हा इझिली तुम्ही कॅरी करू शकता. पण अगेन तुम्हाला रिअल नथीचा फील आहे आणि रिअलच आहे ती. सो त्यामुळे असं नाही आहे की ती डिझाईन आहे आणि एम्ब्रॉयडरी केली गेली आहे. सो हे रिअल नथीचं जर तुम्हाला काही ऑप्शन पाहायचं असेल. ओ नाईस. गणपतीच्या जवळ ठेवण्यासाठी, डेकोरेशनसाठी, किंवा तुम्ही कोणाच्या घरी जाणार आहात आणि तुम्हाला मिठाई न घेऊन जाता गणपतीसाठी म्हणून काही गिफ्ट घेऊन जायचं असेल तर इट कॅन बी अ व्हेरी गुड ऑप्शन. काय प्राईस रेंजमध्ये जातं आहे? 250 रुपये. सो इथे तुम्ही बघू शकता मस्त त्याच्या, तुम्ही जे बायपण भारी देवा या सिनेमात गाजलेलं जे नेकलेस आहे ज्याला बोरमाळ असं म्हणतात खालती, आणि त्याचसोबत वरती वेल्वेटचं काम आणि त्याच्यावरती तुम्हाला लक्ष्मी आणि त्याच सेम रंगाचं तुम्हाला असं चोकर मिळणार, अंगठी मिळणार आणि त्याच्यासारखी तुम्हाला असे इयरिंग्स, म्हणजे जे तुम्हाला इथे वेल्वेटवरती ज्या पद्धतीने काम आहे त्याचेच इयरिंग्स आणि नथीचं असं सुंदर छोटं मंगळसूत्र मिळणार. वेलकम बॅक टू लुक मत सखी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पैठणीपासून बनवलेले सुंदर गणेश गणपतीसाठी म्हणजेच गणेशोत्सवासाठी तुम्ही सुंदर पाठ घेऊ शकता, चौरंग घेऊ शकता, त्याचसोबत पिलो कवर्स आहेत, पिलो आहेत आणि इतकंच काय तर बॅकड्रॉप डेकोरेशनसाठीचं हे सगळं काही तुम्हाला पैठणीमध्ये बनवलेलं मिळणार आहे. त्याचसोबत आता रक्षाबंधन जवळ आलं आहे म्हटल्यावरती बहिणीला गिफ्ट देण्यासाठी किंवा भावालासुद्धा गिफ्ट देण्यासाठी बरेचसे ऑप्शन्स अवेलेबल आहेत पैठणीमध्ये. तर ते आपण पाहणार आहोत की खरेदी एक्झॅक्टली कुठे करतोय. महत्त्वाचं सांगते, ते ऑनलाईनही डील करता, सो ऑनलाईनही तुम्ही ऑर्डर देऊ शकता. ही खरेदी एक्झॅक्टली कुठे करायची आहे तर दादर ईस्टमध्ये. कुठे एक्झॅक्टली? तर नाविन्यास हँडलूम. तुम्ही इथे येऊन खरेदी करू शकता. पैठणीचं सगळं काही तुम्हाला इथे पाहायला मिळेल, क्लचेसपासून, चप्पलपासून, कुर्तीपासून, साडीपासून सगळं काही. हो, ज्वेलरीही त्यांच्याकडे पैठणीमध्ये अवेलेबल आहे. त्याचसोबत बाईपण भारी देवा या चित्रपटात गाजलेली साडी असेल किंवा तर दागिने असतील हेही तुम्हाला या छताखाली पाहायला मिळणार आहे. आता हा ॲड्रेस व्यवस्थित सांगते आहे. नाविन्यास हँडलूम आहे कुठे? तर दादर ईस्टमध्ये, दया मेन्शन शॉप नंबर 4, ग्राउंड फ्लोअर. इथे येऊन तुम्ही खरेदी करू शकताय. दादर ईस्टमध्ये लक्षात असू द्या. चला पाहूया त्यांच्याकडे काय काय कलेक्शन आहे. लेट्स गो. सुंदर पैठणीचा गाऊन विथ दुपट्टा. आणि मी इथे आले की मी पैठणीच्या प्रेमात पडते असं मला वाटतं. आणि बघा, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, खूप सुंदर कलेक्शन आहे. आणि हे सगळं आपल्याला कोण अवेलेबल करून देतं तर सोनाली घाटे बने. तुझं खूप खूप स्वागत आहे लोकमत सखीमध्ये. आणि खूप गोड दिसतेस, खूप जास्त गोड दिसतेस. तिचं आउटफिट आपण पाहणार आहोतच, पण गणपतीसाठी तुझ्याकडे काय कलेक्शन आहे आपण ते पाहूयात. नक्की. चलो लेट्स बिगिन. येस. कुल तर काय आपण पाहणार आहोत? आपण आत्ता गणपती बाप्पा येत आहेत, सो त्यांच्यासाठी, त्या आगमनासाठी आपण खूप वेगवेगळ्या गोष्टी तयार केलेल्या आहेत. आपण पैठणीचे लोड तयार केलेले आहेत. ओके. आपल्याकडे हे 2 सायझेसमध्ये आहेत. एक रेग्युलर साईज जो मिळतो 3 फिटचा, बरं, तो एक आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही एक अगदी छोटं व्हर्जन केलं आहे. हा एक 15 इंचेसचा म्हणजे हाईट आणि राऊंड 15 इंचेस. ओके. सो अगदीच 1 फुटाची 1.5 फुटाची मूर्ती असेल तर त्याला हे सुंदर उठून दिसेल असं आहे. ग्रेट. त्याच्यानंतर आपण छान चौरंगाला पैठणीचं आपण कापड तयार केलेलं आहे. nice. आणि हे आपण काढू शकतो, धुवू शकतो आणि हे पुन्हा वापरू शकतो. अरे वा, असंच तुम्हाला खणामध्ये करून मिळणार आहे. ओके. हा छान असा खणामधला आपण बॅकड्रॉप तयार केलेला आहे ज्याला आपण एम्ब्रॉयडरी वर्क केलेला आहे. ओके. सो इथे हा लालमध्ये तुम्ही बघू शकता सध्या स्क्रीनवर. येस. ओम गणपती मस्त लिहिलंय त्याच्यावरती आणि ते हँडवर्क आहे पूर्ण. हो. वा मस्त. आणि खणावरती हे आपल्याला पैठणीमध्ये पण अवेलेबल होईल का? पैठणीमध्ये आपल्याकडे आहे ते इथे समोर आहे. हा आपण 1.5 मीटर फिटचा आपण हा एक फॅब्रिक घेतलेला आहे. ओके. आणि त्या फॅब्रिकमध्ये आपण पूर्ण पैठणीचा हा बॅकड्रॉप तयार केलेला आहे. वा मस्त.
सो ह्याच्यामध्ये आपल्याला पैठणीचं कापड मिळेल फक्त आणि जर खणाचं घेतलं तर त्याच्यामध्ये आपल्याला एम्ब्रॉयडरी मिळेल कारण हे पूर्णतः कापड इतकं भरलेलं आहे की याच्यावरती दुसरं काही डिझाईन उठून दिसणार नाही. ओके ओके. म्हणून मग आपण हे प्लेन ठेवू. आणि साधारण प्राइस रेंज काय जाते बॅकड्रॉप्सची आपल्याकडे? बॅकड्रॉपची जो खणाचा आहे तो 850 आहे. ओके. त्याच्यानंतर हे जे पैठणीचं आहे हे 1150 आहे. बरं बरं. आणि हे जे लोड ठेवलेत ह्यांची काय साधारण प्राइस रेंज जाते? लोडची हे जे छोटे लोड आहेत ते तुम्हाला 1000 रुपयाला आहेत अवेलेबल. ओके. दोन्ही पेअर मिळणार. बरोबर. ओके. आणि हे जे मोठे आहेत त्याची कॉस्टिंग साधारणतः 1750 आहे. बरं. त्याच्यामध्ये दोन लोड आहेत आणि कुशन कव्हर्स आहेत म्हणजे कव्हर्स आहेत. अच्छा. ओ हा. आणि हे झिपचे आहेत. झिपचे आहेत. ओ नाईस. बरं. आपल्याला आता ह्याच्या चौरंगामध्ये ही एकच साईज अवेलेबल आहे की अजून साईज मध्ये आपल्याला करून मिळतील? येस. हा 15x15 आहे. त्याच्यानंतरचा एक साईज असतो 17x17 किंवा 18x18. ओके. आणि त्याच्या आधीचा एक साईज असतो 13x13. बरं बरं. सो ते आपल्याला कस्टमाईज करून मिळेल. राईट. कस्टमाईज करून मिळेल. सो पैठणीचा सुंदर चौरंग म्हणजे रेग्युलर चौरंग आणि त्याच्यावरती इतर कोणतं लाल किंवा इतर रंगाचा कापड न टाकता तुम्ही यंदा पैठणीचा पारंपरिक लुक देऊ शकताय. आणि पैठणीचा पाट सुद्धा आहे इथे अवेलेबल. सो हा छोटा आहे, ह्याच्यामध्ये मोठेही साईजेस अवेलेबल आहेत? हो. आपण अजून एक त्याच्यामध्ये साईज केलेला आहे. याच्यामध्ये आपण करताना मुख्यतः पैठणी डोक्यात ठेवूनच केलेला आहे. ओके. जो दुसरा थोडा मोठा साईज आहे तो आपण खणामध्ये केलाय कारण सगळ्यांना गोल्डन आणि शायनिंग फॅब्रिक नाही आवडत. बरोबर. म्हणून मग आपण थोडस वेगळं म्हणून आपण खणामध्ये पाट तयार केलेले आहेत. खूप सुंदर आहे हे. सो 1.5 दिवस किंवा तर 5 दिवसांसाठी बाप्पा असतील घरी तर मग तेव्हा हे नक्कीच युज करू शकता. ही साईज त्याच्यासाठी आय थिंक फिजिबल आहे. त्याचसोबत इथे हे पाहू शकतो आपण खणामध्ये सुंदर तोरण तयार करण्यात आलंय. येस. आणि हा मल्टी कलर मध्ये आहे. सुंदर आहे. आणि त्यातलाच अजून एक भाग म्हणजे आपण पैठणीचं तोरण आपण दाराला लावलेलं आहे. सो तुम्ही आता स्क्रीनवर बघू शकता सुंदर पैठणीचं सुद्धा तोरण त्यांच्याकडे अवेलेबल आहे आणि खणामध्ये असं मल्टी कलरमध्ये आहे आणि खूप सुंदर आणि पारंपरिक लुक देऊ शकतं घरामध्ये. जेव्हा कोणताही सण असेल, नवरात्र असेल, गणेशोत्सव असेल, दिवाळी असेल, हे कधीही युटिलाइज करू शकता तुम्ही. असं नाही आहे की ते यूज नाही होणार. काही जण नवीन घर घेतात त्यांना गिफ्ट म्हणून काय द्यायचं असा खूप मोठा प्रश्न पडतो. कप सेट किंवा तर डिशेस देण्यापेक्षा हे असं काहीतरी दिलं तर ते यूजही होणार आणि कायम त्यांच्या लक्षातही राहणार. आणि मागून मला दाखवायला आवडेल की आपण इथे ना अम्ब्रेला फॅब्रिक युज केलंय म्हणजे हे याच्यासाठी की आपण हे व्यवस्थित वॉश करू शकतो. बर बर. हा. आणि म्हणजे हे होम वॉश आहे, मशीन वॉश नाही. बर. पण तुम्ही बकेट वॉश करू शकता लिक्विड सोप युज करून. अरे वा, मस्त. खूप सुंदर आहे. सेम गोज विथ पैठणीचं. ओके ओके. आणि मला त्याच्या मागचं तुला एक कारण स्पेशल सांगायचं आहे की हे ज्या हातांनी तयार झालेले आहे ते हात म्हणजे कॅन्सर सोसायटी जी परळमध्ये आहे तिथे कॅन्सर पीडित ज्या महिला होत्या त्यांचं पुनर्वसन कॅन्सर सोसायटी करते. बरं. मग ते पुनर्वसन दोन पद्धतीने होतं. त्यांच्याकडे शिवण शिवणाचे त्यांच्याकडे डिपार्टमेंट आहे प्रॉपर. ओके. आणि दुसरं म्हणजे मेकअप हा पण तिथे शिकवला जातो. बरं. रॅदर पार्लरच्या गोष्टी त्यांना शिकवल्या जातात स्वतःच्या पायावर उभ्या राहण्यासाठी. अरे वा. आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या त्या हातांनी तयार झालेल्या आहेत. सो हे तर झालं, पण ह्याच्या व्यतिरिक्त अजून काही प्रोडक्ट्स ते बनवतात का? हो, खूप सुंदर सुंदर प्रोडक्ट्स त्या बनवतात. हे बघ, हे छोटे पाऊचेस घरी जस्ट कोणी आलं तर आपल्याला द्यायला एक की ज्याच्यामध्ये आपलं पासबुक पासून ते इतर बऱ्याच गोष्टी किंवा मोबाईल असं ठेवण्यासाठी ह्या पाउचेस आपल्याला फार उपयोगात पडतात. मस्त. सो हे एक आहे. त्याच्यानंतर आपली आजीची चंची, पण त्या चंचीमध्ये आम्ही काहीतरी वेगळं आणलंय. ओ नाईस. बाई पण भारी देवामुळे तर हे खूपच जास्त, हा पॅच खूप जास्त व्हायरल गेला. आणि हा पॅच आपण एम्ब्रॉयडरी केलेला आहे आणि त्याच्यानंतर हा इथे कप्पा दिलेला आहे. बर. आणि हे म्हणून आम्ही मुद्दामून ऑफ व्हाईट कलर मध्ये का केले कारण की ते त्यांचं कॉम्बिनेशन आहे. ओके. येस. ऑफ व्हाईट आणि त्याच्याबरोबर मग हा निळा रंग, लाल रंग असे कॉम्बिनेशन आपण केलेली आहेत की जे इथे आपल्याला बघता येतील. वा, मस्त. काय प्राइस रेंज मध्ये जातं हे? हे आपल्याला साधारणतः 450 रुपयाला जात. 450 रुपयाला. बर. आणि अजून एक आपण खण विथ पैठणी हे पर्स आपण पॅटर्न एक त्यांच्याकडनं करून घेतलं आणि ते पण बघ की खूप सुंदर पद्धतीने त्यांनी. ओ नाही, आतमध्ये पण आतमध्ये पण पॅच पूर्ण पैठणी खणाचा वापरण्यात आलाय आणि सुंदर आहे. मस्त आहे, कामच खूप मस्त आहे. आणि इथून अगेन मागे एक झिप दिलेली आहे
कारण आपल्याला जनरली ना बायकांना जितके कप्पे असेल तितके कमी असतात. हो अगदी. त्याच्यामुळे हा एक छान कप्पा आहे आणि इथे पण आहे. इथे चाव्या किंवा असं कॉइन्स वगैरे ठेवू शकता आणि हे इझिली कोणत्याही आउटफिट वरती कॅरी करण्यासारखं आहे. मस्त. हे यंदा रक्षाबंधनाला बहिणीला काय गिफ्ट द्यावं, एस्पेशली त्या बहिणी ज्यांनी 30 किंवा 40 क्रॉस केलंय, म्हणजे त्यांचं असं झालेलं असतं की आम्हाला लहानपणापासून खूप गिफ्ट मिळाले, आता आम्हाला नवीन काय मिळणार, तर त्या महिलांसाठी म्हणून असे पर्सेस देऊ शकता. हे कधीही गुड टू गो ऑप्शन असतं. एक पाण्याची बॉटल, पर्स आणि महत्वाचं काही सामान असेल ते एका दिवसासाठी बाहेर जात आहेत तेव्हा त्या महिला नक्कीच वापरू शकतात. सो आय थिंक इट इज अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. मस्त. ह्याचा बेल्टही मस्त आहे. 550 रुपयाला आहे. सो बघा, हजाराच्या आत तुम्हाला बहिणीला काय मस्त गिफ्ट द्यायचं असेल तर दिस कॅन बी अ व्हेरी गुड ऑप्शन. पैसा वसूल गिफ्ट देऊ शकता तुम्ही. खूपच सुंदर आहे. हे काय आहेत? हे आपण खणाचे बॅकड्रॉप्स जे आपण मघाशी पाहिले होते. अच्छा, जे रेड मध्ये पाहिलं त्याच्यामधले कलर्स. हे कलर्स आहेत. ओके, आपण एक ओपन करून बघूया. सगळ्यांचा हा आवडता रंग आहे खणामधला, तितकाच माझाही आवडता आहे. आणि हे तब्बल 2 मीटर उंचीच आहे, म्हणजे जर तुम्ही हाईट पाहिली तर आपली जी भिंत असेल ना पूर्ण पूर्ण आपण ह्याच्यामध्ये कव्हर करू शकतो. खूपच सुंदर आहे. मस्त वाटतंय ना. हे बॅकड्रॉप म्हणून वापरायला खूप सुंदर आहे. त्याचसोबत जर तुम्हाला बॅकड्रॉप म्हणून वापरायचं नसेल आणि टेबलच्या इथे ठेवायचं असेल तर हे बघा, खालती टेबलला पण तुम्ही त्या पद्धतीने लावू शकता. सो हा कापडच आहे आणि हा किती काय कॉस्ट मध्ये जातो? हा 850. 850 ला. बरं. हा आय थिंक ना नंतर लोक त्यांच्या वॉल हँगिंग म्हणून पण वापरू शकतात. खूप सुंदर ऑप्शन आहे हा. सो पायपण भारी देवाचे दागिने आता तुम्ही बघू शकता, तिने स्वतः ते परिधान केलंय. सो बोरमाळ आणि त्यासोबत लक्ष्मीहारचं असं कॉम्बो आणि त्यासोबत साड्या असं सगळं इथे अवेलेबल आहे. बऱ्याच जणांनी मला कमेंट करून विचारलं की ताई अशी साडी आम्ही कुठून घेऊ शकतो, असे दागिने आम्हाला कुठे मिळतील, तर ते तुम्हाला नाविन्याज हँडलूममध्ये नक्की मिळणार आहे. सो आपण त्यातलं कलेक्शन पाहूयात का साधा? अगदी अगदी. हा कलरच खूप सुंदर आहे आणि साडीचा हा फील पण बघू शकतेस. हे बनारसी कापड आहे जे आपण अटॅच करतो वरून. बरं बरं. आणि पूर्ण आतमध्ये मोराची बुट्टी आहे. वा, खूपच सुंदर आहे ही साडी. आणि त्याचा काठ पण तुम्ही बघितला तर सेल्फ आहे, गोल्डन मधला आहे, पण पैठणी काठ असल्यामुळे तो इतका उठून दिसतो नेसल्यानंतर. व्हेरी ट्रू. आणि बुट्टी पण, मोराची बुट्टी पण इतकी सुंदर आहे, अगदी मोठी नाही, एकदम छोटी नाही, मीडियम साईज मध्ये. अगदी अगदी. खूपच सुंदर आहे हे. आणि हा पदर इतका आम्ही छान मोठा काढलाय की तुम्हाला मंगळागौरीमध्ये खेळ खेळताना आपण जसा असा छान खोचतो ना, तसा छान पुढे तो येऊन खोचून पण तो दिसायला सुंदर दिसतो. अरे वा, मस्त सुंदर. का साधारण काय प्राइस रेंज जाते या साड्यांची? 3650 अशी आपली साडीची किंमत आहे. ओके. त्याच्यामध्ये आपण फक्त हा पदर अटॅच करून देतो, कारण या ज्या साड्या आहेत ह्या बनारसी फॅब्रिक आहेत. तू जर ह्याचा कार्ड बघितलास ना तर तो सॉफ्ट आहे. बाकी हा 8 सिल्कच्या असतात, त्या बँगलोरच्या असतात. सो त्याचे ना काट असे जाडसर असतात आणि कलर आर ऑल्सो व्हेरी व्हायब्रंट, त्याच्यामुळे ते असे आपल्याला डोळ्याला फार जाणवतात. हा प्रकार तसा नाहीये बघ, म्हणजे जो गोल्डन कलर आहे ना तो पण त्याच्यात असा छान मर्ज झालेला आहे. खूप सुंदर आणि सॉफ्ट आहे. खूप सॉफ्ट आहे. आणि सगळ्यात त्याचा प्लस पॉइंट म्हणजे हे आपल्याला बाहेर, तुला आपण म्हणतो की ड्रायक्लिनिंगला जास्त पैसे घालायची गरज नाही. फक्त तुम्ही सांगायचंय की पहिल्यांदा आपण पदरासाठी त्यांनी काळजी घ्यायची, बाकी अख्खी साडी तू छान घरी होमवॉश सुद्धा करू शकतेस. ओ येस, इतकं छान फॅब्रिक आहे हे. खूप सुंदर आहे ही साडी. मस्त. आणि ह्याच्यातले कलर्स पण इथे अवेलेबल आहेत. सो हे बघा, इथे जे सिनेमात गाजलेले कलर्स आहेत ते तुम्ही बघू शकता. हे सगळे कलर्स इथे अवेलेबल आहेत. हो, हा दीपाताईचा आहे, त्याच्यानंतर शिल्पाताई, त्याच्यानंतर वंदना मावशी, आणि हा हिरवा रंग आहे तो रोहिणीताईंचा, आणि निळ्या रंगाचं आपल्याकडे ब्लाऊज आहे ते मी दाखवते, कारण साडी अगेन आज आपली USA गेलेली आहे. सकाळी जवळजवळ इथून 8 वाजता पार्सल निघालेलं आहे, कारण पुण्यातून त्यांचं पार्सल USA निघणार होतं. बरं बरं. सो त्याच्यामुळे आता 30 साडी इथे अवेलेबल नाही, पण त्यातलं ब्लाऊज आहे. खूप सुंदर आहे हा ब्लाऊज. व्हेरी नाईस. सगळं एम्ब्रॉयडरी वर्क आहे. खूप सुंदर. आणि का ह्याचा जो मेन कापड आहे तो इतका सॉफ्ट आहे, तो अंगाला अजिबात म्हणजे गरम होणार नाही, ते महत्वाचं. आणि सुंदर तुम्ही त्याच्यावरती फुलाची बुट्टी आणि हा ब्लाऊजचा पॅटर्न पण तुम्ही बघितला तर लक्षात येईल. खूप सिम्पल सोबर पद्धतीने आणि आपण समोरूनही दाखवूयात.
सो हे बघा खूप सिंपल अँड सोबर पद्धतीने नुसतं ब्लाउज घ्यायला गेलो तर साधारण किती प्राइस मध्ये बसेल आपल्याला? विथ एम्ब्रॉयडरी आहे हा 2500 जातो, कारण प्रिन्सेस कट आहे, त्याच्यानंतर फॅब्रिक आहे आणि एम्ब्रॉयडरी आहे आणि स्टिचिंग चार्जेस, सो सगळं ऑल टुगेदर मिळून आपल्याला हा ब्लाऊज 2500 मिळतो. ओके ओके नाईस, मस्त, खूप सुंदर आहे. आणि हे आता स्लीव्स पॅटर्न खूप ट्रेंडी आहेत. हो राईट, हे बलून आणि त्याचसोबत त्याच्यामध्ये मस्त चुण्या असलेले आणि खूप सुंदर दिसतंय हे, व्हेरी नाईस. आणि यात आपण काय केलंय की ज्यांना असे डार्क कलर्स नको हवे असेल, ज्यांना साडी सारखाच रंग हवा असेल, त्यांच्यासाठी आपण असेही ब्लाउजेस तयार केलेले आहेत. ओके, जे अगेन ओ सो रनिंग ब्लाउज झाला असं म्हणतो सेल्फ मध्ये, सेल्फ मध्ये त्या पद्धतीने. अरे वा मस्त. आणि या ब्लाउज मध्ये तुम्हाला 400 रुपये आपले फॅब्रिक चे कमी होतात. ओके, हा ब्लाउज रेडी मध्ये तुम्हाला 2100 मिळतो. अच्छा बर, येस. अगेन हे लाइनिंग घालून आपण प्रिन्सेस कट मध्ये तयार केलेले आहे. आणि काही जणींना असं होतं की आम्हाला फ्रंटला पण पाहिजे इथे शोल्डरला दिसण्यासाठी, म्हणून आपण हा एक सुद्धा छोटा प्रकार करून पाहिला होता. बर, विथ एम्ब्रॉयडरी. अरे वा मस्त. सो बघा तुम्हाला दोन्ही ऑप्शन्स त्यामध्ये रेडी आहेत आणि उत्तम कलेक्शन आहे. इथे म्हटल्यावरती अजून काय हवंय? राईट, सो अजून काय आपण बघू शकतो सध्याची रक्षाबंधन निमित्त आपण गिफ्टिंग म्हणून काय बघू शकतो? येस, गिफ्टिंग म्हणून अजून एक आहे आपल्याकडे रेडी ब्लाउजेस आहेत, ते अगदी आपल्याकडे फक्त 500 रुपीजला आहे. बरोबर, येस. त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे रंग आहेत आपल्याकडे, सो आपल्या साड्यांनुसार आपण ते मिक्स मॅच करून घेऊ शकतो. ओके, आणि ट्रेंडी म्हणून आता आम्ही एक नवीन प्रकार आणलेला आहे, तो म्हणजे नथीचा छल्ला. अरे वा, आधी लास्ट टाइम आपण नथीची पिन साडी पिन केली होती, खूप सुंदर आहे. काय प्राइस रेंज मध्ये जाते हे? नथीचा छल्ला आहे तो आपल्याला 400 रुपयाला जातो. ओके, या 6 ऑगस्टला आपण 3 वर्ष पूर्ण केली नथपिनला. अरे वा, येस, खूप. आणि दिसते पण खूप छान, म्हणजे काही प्लेन घातलं असेल त्याच्यावरती फक्त ती पेन लावली तरी किती मस्त उठून दिसतं ना. आणि मला खरंच सांगायला खूप आवडेल की बाई पण भारी देवाचे, आता जितकेही इव्हेंट्स होत आहेत त्या सगळ्या इव्हेंट्सला शिल्पाताई, सुकन्याताई, त्याच्यानंतर रोहिणी मावशी आणि वंदना गुप्तेताई सुद्धा या नथपिन लावून असतात. अरे मस्त. आणि हा छल्ला पण किती कमाल आहे ना, हा कोणत्याही रेग्युलर साडीवरती पण छान दिसेल, म्हणजे नॉट जस्ट पैठणी किंवा नऊवारी. सो तुम्ही इतर कोणतीही साडी जेव्हा नेसताय कोणत्याही फंक्शनसाठी तेव्हा सुद्धा हा इझिली तुम्ही कॅरी करू शकता. आणि ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स आहेत, सो ह्याचं जे स्टोन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन्स आहेत. इथे तुम्हाला पर्पलमध्ये आहे, ब्ल्यूमध्ये आहे, तिथे ग्रीनही ठेवलं आहे आणि माझ्या हातात आहे ते रेडमध्ये पण आहे. पोपटी आहे, खूप सुंदर, मस्त आहे हे. बल्क मध्ये लग्नात वगैरे रिटर्न गिफ्ट देण्यासाठी पण किती मस्त आहे. आणि मग बल्क मध्ये आपल्याकडे तेव्हा तुम्हाला प्रत्येक प्रोडक्ट वर 50 रुपये कमी होतात. अच्छा ओके, बल्क ऑर्डर असेल. मस्त, छान गोल्डन स्लिंग आहे, खूप सुंदर आहे ही. येस मस्त आहे ना, तुझ्या आजच्या ड्रेसला पण मॅचिंग. हो आय नो, आणि खूप सुंदर वाटतंय हे गिफ्ट देण्यासाठी बहिणीला. इट कॅन बी अ व्हेरी गुड ऑप्शन. ह्याच्यामध्ये आणखीन एक तुम्हाला शेप पाहायला मिळेल, त्या शेपमध्ये इथे आणि ते प्युअर पैठणीचंच आहे कम्प्लीट. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही थोडे कलर्स वेगळे पाहू शकता आणि अशा शेपमध्ये तुम्हाला मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या प्रत्येक पर्समध्ये ना मोबाईल राहतो, त्याच्यामुळे आपण तो साईजच तसा चेक करून बनवलेला आहे. मस्त, बऱ्यापैकी मोठी पर्स आहे बघा, त्याच्यामध्ये फोन आणि इथे एक छोटा खण आहे, त्याच्यामध्ये पण तुम्ही चावी वगैरे ठेवू शकता. छोटा वॉलेट असेल तो ठेवून, किंवा तर काही कार्ड्स वगैरे पण तुम्ही इझिली कॅरी करू शकता. कुठल्याही फंक्शनला जात असताना तुमची लिपस्टिक आणि त्याचसोबत कॉम्पॅक्ट वगैरे पण असेल तेही नीट राहू शकते. म्हणजे हे खूप सुंदर आणि ह्याला तर मस्त असा हँडल पण आहे. सुंदर. काय प्राइस रेंज मध्ये जातात हे? ह्या ज्या आहेत ह्या आपल्या 1050 प्राइस रेंज मध्ये जातात. ओके, आणि ही फ्रेम पर्स म्हणतात, म्हणजे ही जी दिसते ना गोल्डन, इट्स अ फ्रेम आणि त्या फ्रेम मध्ये हे कापड लावलेलं असतं. बरं बरं, सो म्हणून याला फ्रेमच्या पर्स असं नाव आहे. व्हेरी नाईस, मस्त. असे सुद्धा सुंदर पर्सेस तुम्ही घेऊ शकता आणि हे किती इझी टू कॅरी असतात. आणि हे तुमच्या, तुम्ही जरी मोठे असे बांगड्यांचा सेट घातला असेल किंवा मोठे कडे घातले असतील ना, तरी हे इझिली जाईल. बऱ्याच पर्समध्ये तसं होत नाही, म्हणजे आपली गैरसोय होते. आणि हे बघा, हे इझी असं ओपन करू शकता. आतमध्ये अगेन खूप मोठा स्पेस आहे, तुमचा फोन आणि तुमचा वॉलेट व्यवस्थित तुम्ही ठेवू शकता. आणि आतमध्ये इथे चैनसोबत तुम्हाला आणखीन एक खण मिळणार आहे.
सुंदर आहे. याची काय प्राइस जाते साधारण? ही आपल्याकडे 750 आहे. 750 अगेन बल्क मध्ये 700. ओके, सो बल्क मध्ये घेतलं तर कमी होणार. आणि ह्याचे कलर्स तुम्ही बघितले तर तुमच्या लक्षात येईल खूप वायब्रंट असे कलर्स इथे ठेवलेले आहेत आणि सुंदर पैठणीचं पॅच वर्क आहे त्याच्यावरती. ही मोठी बॅग आहे का? हो, हे एक छान ऑफिसला जाण्यासाठी किंवा कुठेही आपण समजा एक दिवसासाठी बाहेर जाणार असतो हा, तर हा खूप छान ऑप्शन आहे. त्याचा बेस रेदर खूप मोठा आहे. ओ नाईस, वाह, खूप मोठी आहे ही बॅग. हे पण एक आपण झिप दिलेली आहे. त्याच्यानंतर इथे पुन्हा दोन कप्पे दिलेले आहेत मोबाईलसाठी आणि पुन्हा चावी आणि इतर गोष्टी राहण्यासाठी. आणि ही एवढी स्टेफ आहे ना की लॅपटॉप वगैरे पण इझिली राहू शकतं. सो सणामध्ये कसं असतं, ऑफिसला जाताना महिलांना साडी नेसल्यावरती काहीतरी असं युनिक कॅरी करायचं असतं ज्याच्यामध्ये लॅपटॉप आणि पर्स आणि सगळं काही राहील. आणि आय थिंक इट कॅन बी अ व्हेरी गुड ऑप्शन. मागे पण एक पुन्हा झिप आहे. अरे वा, मस्त. आणि सुंदर पैठणीचाच कापड यूज केला गेलाय. बुट्टी जशी पैठणीवर आपण पाहतो आणि समोर पैठणीचा तो पॅच प्रॉपरली वापरला गेलाय. ह्याची काय प्राइस जाते साधारण? ही आपल्याकडे आहे 1550. 1550 आणि ह्याच्यामध्ये आपल्याकडे हे सगळे रंग आहेत. सो इथे बघा, रेड, पिंक, ब्लॅक, त्याचसोबत इथे ब्राऊन मध्ये आणि इथे खालती सुद्धा काही कलर ऑप्शन्स ठेवले गेलेत आणि खूप सुंदर दिसतात हे खरं तर. मस्त. सो पैठणीचा बॉक्स, ज्वेलरी बॉक्स, म्हणजे ज्या रेग्युलरली ज्वेलरी यूज करतात आणि ज्यांना काही असे एक्सक्लुझिव्ह दागिने पण असतात ना, तुम्हाला रेग्युलर रेड किंवा मरून कलरचा ज्वेलरी बॉक्स वापरायचा नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये सुद्धा दागिने व्यवस्थित ठेवू शकता. बऱ्यापैकी मोठा असा आहे हा आणि हे खूप जास्त ट्रेंड करतं. म्हणजे बघा, कानातलं, त्याचसोबत तुम्ही इथे तुमचे काही मंगळसूत्र वगैरे असतील तेही ठेवू शकता आणि खालती बांगड्यांसाठी आहे, राईट? येस. सो हे बघा, इथे बांगड्यांसाठी सुद्धा ऑप्शन्स आहेत. इतकं सुंदर आहे हे. आपण अगेन बाई पण भारी देवाचेच पॅचेस केलेले आहेत. बरं बरं बरं. तुम्ही अच्छा, हा, बहीण, बाई, मुलगी, आई, बायका आणि सून, बायको आणि सून. अरे वा, मस्त. अगेन हे तुम्ही जॅकेट केलं त्यालाही लावू शकता लेडीज जॅकेट साठी. ब्लाऊज शिवायचे असेल तर एम्ब्रॉयडरी करणं आपल्याला महाग पडतं, पण हे पॅचेस जे आहेत हे आपल्याकडे फक्त 450 ला आहेत. बरं, तुम्ही डायरेक्टली हे घेऊन टेलरला दिलेत की ते स्टिच करून देतात. अरे वा, मस्त. सो तुम्हाला बघा, तुमच्या ब्लाऊजवरती, कुर्त्यावरती, प्लेन कुर्ता आहे किंवा दुपट्ट्यावरती सुद्धा तुम्हाला इथे मस्त असं पॅच करून हवं असेल तर मस्त आहे ना. ह्याच्यामध्ये कलर्स आहेत आणि हे बघा, खूप सारे कलर्स आहेत त्यांच्यामध्ये. सो असे वेगवेगळे कलर ऑप्शन्स तुम्ही बघू शकता आणि असे कलर्स आहेत की ह्यातला एक तरी कलर आपल्या वॉर्डरोबमध्ये असतोच. सो त्यामुळे हे वाया जाणाऱ्यातलं नाही आहे. सुंदर आहे आणि हे बघा, किती किती सोबर आहे. खूप सिम्पल वाटतंय ना. इट इज व्हेरी प्रिटी, कोणाचीही नजर जाईल लगेच. आणि हे ह्याच्यामध्ये शिवलेलं आहे का? हे आपण पेस्ट करतो. बरं बरं, येस. अरे वा, मस्त. पण अगेन तुम्हाला रिअल नथीचा फील आहे आणि रिअलच आहे ती. सो त्यामुळे असं नाही आहे की ती डिझाईन आहे आणि एम्ब्रॉयडरी केली गेली आहे. सो हे रिअल नथीचं जर तुम्हाला काही ऑप्शन पाहायचं असेल तर अगेन ह्याची काय प्राइस रेंज जाते? ही 750 आहे. ओके. आणि ज्यांना नथ नको हवी असेल तर त्यांच्यासाठी हे 650. अच्छा, 650 ला पण त्यांच्याकडे ऑप्शन आहे. बघा, अगेन हजाराच्या आतमध्ये सुंदर गिफ्ट ऑप्शन्स. इट कॅन बी दिस थिंग विदाऊट नथ 650 ला आणि विथ नथ तुम्हाला 750 ला मिळणार आहे. सुंदर. आणि त्याचसोबत तुम्हाला जर नथीचा असा पॅच लावलेली जर क्लच विकत घ्यायची असेल तर हे बघा, असं मागून पूर्ण तुम्हाला प्लेन मिळणार पण समोर तुम्हाला हलका असा पॅच लावलेला आहे पारंपरिक पद्धतीच्या पैठणीचा. आणि हे तुम्हाला मी ओपन करून दाखवते. हे बघा, आतमध्ये सुद्धा तुम्हाला झिप दिलेली आहे आणि अशा पद्धतीचं तुम्हाला बेल्टही मिळणार आहे. खूप सुंदर आहे हे. आर्ट सिल्कमध्ये आपल्याकडे बरीच व्हरायटी आहे जी 750 ला आहे अगेन. ओके ओके. आणि हे प्युअर सिल्कमध्ये, आता तुला फरक जाणवेल बघ, रंग सेम आहे पण हे प्युअर सिल्क आहे, हे आर्ट सिल्क आहे. ओके. सो जरीमध्ये पण फरक पडतो. बरं. डिझाईनमध्ये पण फरक पडतो. अगेन तू बॅक साईड बघितलंस तर ह्याचा फील प्युअर सिल्कचा आणि एक आर्ट सिल्कचा फील. ओ येस, नाईस. आणि हे पूर्ण तुझ्याकडे जे काही कलेक्शन सध्या आहे इट इज फॉर 750. हा, हे जेव्हा प्युअर सिल्क आपण घेतो ते आहे 1250. ओके. आणि अशामध्ये घ्यायला गेलो तर 750. सो हे मोदक आहेत का? हे काय आहे? हो, आपल्याकडे दोन वेगवेगळ्या पद्धतींमध्ये, म्हणजे एक सेल्फ गोल्डन कलर मध्ये हे छान मोदक आहेत आणि हे मल्टी कलर मध्ये आहेत.
ओ नाइस, गणपतीच्या जवळ ठेवण्यासाठी डेकोरेशनसाठी किंवा तुम्ही कोणाच्या घरी जाणार आहात आणि तुम्हाला मिठाई न घेऊन जाता गणपतीसाठी म्हणून काही गिफ्ट घेऊन जायचं असेल तर इट कॅन बी अ व्हेरी गुड ऑप्शन. काय प्राइस रेंजमध्ये जातं? 250 रुपये. 250 रुपये, ओके. आणि सगळ्यात मोठा एखादा बघूयात का आपण? हा 550 मध्ये आहे. ओके, सो साईज रेंज पण तुम्ही बघू शकता, अगदी छोटा आहे आणि त्याचसोबत अगदी मोठा सुद्धा आहे. अच्छा, ह्याच्यात लाईट वगैरे पण आहे का? हो, आणि ह्याच्यामधले जे सेल्स असतात ते आपण चेंज पण करू शकतो. अच्छा, ओ ह्याच्यामध्ये जे सेल्स असतील ते, राईट. खूप सुंदर आहे हे, मस्त. सो हे बघा, असे ऑप्शन्स आहेत तुम्हाला कोणाला गणेशोत्सवात गिफ्ट द्यायचं असेल किंवा तर स्वतः घरी बाप्पा बसतोय तेव्हा तुम्ही स्वतःच्या घरासाठी म्हणून असे ऑप्शन्स घेऊ शकता. सो आता आपण बहिणीसाठी ऑप्शन्स पाहिले, पण भावाला जर काही गिफ्ट द्यायचं असेल तर तेही इथे ऑप्शन आहेत. हे आपण टोपी बघू शकतो, खूप सुंदर आहे हे. हो, पैठणीची, वा मस्त. सो भावाला ओवाळताना तुम्ही हे देऊ शकता वेअर करायला, किंवा तर गणपतीची स्थापना करताना जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा, म्हणजे बऱ्याच सणांना यूज होईल अशी ही टोपी आहे. आणि ही कोणत्याही कुर्त्यासोबत जाऊ शकते, अशी इझी टू यूज असणार आहे ही. खूप सुंदर आहे. काय प्राइस रेंजमध्ये जाते ताई ही? ही 550. ओके, पैठणीची. आणि खणाची आहे ही 350. बरं, सो अच्छा, याच्यामध्ये कलर्स किती मिळतील आपल्याला? याच्यामध्ये आता आमचे 5 ते 6 रंग रेडी होत आहेत. ओके, सो तेही आपण लवकरच अपडेट करू. अरे वा, मस्त. सो इथे तुम्ही बघू शकता मस्त त्याच्या, तुम्ही जे बाईपण भारी देवा या सिनेमात गाजलेलं जे नेकलेस आहे ज्याला बोरमाळ असं म्हणतात खालती, आणि त्याचसोबत वरती वेल्वेटचं काम आणि त्याच्यावरती तुम्हाला लक्ष्मी आणि मंगळागौर असं दोन्हीचं हे दिसेल आणि खूप सुंदर दिसतं घातल्यावरती. त्याचसोबत त्याच सेम रंगाचं तुम्हाला असं चोकर मिळणार, अंगठी मिळणार, आणि त्याच्यासारखी तुम्हाला असे इयरिंग्स, म्हणजे जे तुम्हाला इथे वेल्वेटवरती ज्या पद्धतीने काम आहे त्याचे इयरिंग्स आणि नथीचं असं सुंदर छोटं मंगळसूत्र मिळणार. सो काय प्राईस रेंजमध्ये जातात हे? हे जे गळ्यातली आहेत ही 550 आहेत, ज्याच्याबरोबर कानातले आहेत. ओके, चोकर आहे अगेन त्याच्याबरोबर वेगळं कानातलं असतं, ते 350 आहे. बरं, ही फिंगर रिंग आहे ही 100 रुपये. बरं, आणि हा नथीचा जो सेट आहे याच्यामध्ये बुगडी असते, त्याच्यानंतर अगेन छोटीशी नथ आहे, कानातले आहेत नथीचे, हा अख्खा सेट पुन्हा तुम्हाला 350 असतो. अरे वा, सो हे बघा, तुम्हाला गिफ्ट म्हणून काही द्यायचं आहे तर दिस कॅन ऑल्सो बी अ व्हेरी गुड ऑप्शन. खूप सुंदर कलेक्शन आहे आणि हे किती सगळ्या रंगांमध्ये अवेलेबल आहे? हो, हे सगळ्या रंगांमध्ये ना. येस, हिरवा रंग आहे, मी एक लाल घातलेला आहे, हो, निळा आहे, थोडासा जांभळा कम मरुनिश कलर एक येतो, बरोबर त्या रंगामध्ये आहे, आणि हा फिरोजी रंग. मस्त, खूप सुंदर आहे हे कलेक्शन. सो हे जे सध्या तुम्ही स्क्रीनवर पाहता, तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की हे काय आहे, तर ताई आपल्याला सांगेल की एक्झॅक्टली काय आहे. ही आहे चंद्रकोर, आणि ही आपण सोन्यामध्ये तयार केलेली. ओ नाइस, तू एक पॉट डेमो ते दाखवू शकतेस का? नक्की. शिल्पा की बिंदी हे बघ. सो चंद्रकोर आहे आणि त्याच्यावरती ही जी आपल्याला आडवी दांडी दिसते ती खास आपल्याला सपोर्ट मिळण्यासाठी आहे. ओके, त्याच्यावरती ही बिंदी आहे जी टिकली, तुम्ही लावून शकता. आणि खाली एक छोटासा असा घुंगरू आहे आणि त्याच्यानंतर सेट करा तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर. सो एक साधारण एक कितीला जाते? ही 1950 ला आहे. ओके, येस. आणि कायम तुम्ही एक आपली ही जी टिकली आहे ना, ही लावूनच ठेवायची. जेव्हाही आपण प्लॅस्टिकमध्ये ठेवतो किंवा त्या गुलाबी कागदात ठेवतो आणि मग ती आपल्या पाकिटामध्ये आपण व्यवस्थित सेव्ह करून आपण आपल्या लॉकरमध्ये ठेवून द्यायची. ओ नाही, सो हे सोन्याचं आहे ना ते प्रॉपर? हो, खूप सुंदर दिसते ना ती टिकली लावल्यावर. आणि आता तुझ्या लुकवरती येऊयात. सो तुम्ही तिला टॉप टू बॉटम पाहिलं तर खूप सुंदर कानातले घातलेत तिने, बाईपण भारी देवातले जे दागिने आहेत, म्हणजे जी बोरमाळ आहे त्यासोबतचे जे कानातलेत ते घातलेत, बुगडी खूप सुंदर आहे ही, त्यासोबत गळ्यात जसं मगाशी आम्ही तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीचं तिने मंगळसूत्र घातलंय नथीचं, आणि त्यासोबत इथे नथीची ही पिन आहे, साडी पिन. त्याचसोबत हा जॅकेट खूप सुंदर दिसतोय आणि जे नवीन खूप ट्रेंड करत आहे, बाजूबंद नथीमध्ये अवेलेबल आहे. आणि ह्या जॅकेटबद्दल, ह्या आउटफिटबद्दल काय सांगशील? अगेन ट्रायल अँड एरर बेसिसवरती आपल्याला बऱ्याच जणांना ना स्टायलिंग करायला लागतं. हा, आज मराठी सिने कलाकार टचवूड आपल्या ब्रँडला खूप अप्रिशिएट करतात, त्यामुळे मग प्रत्येक वेळेला नवीन काय म्हणून पैठणीचं एक जॅकेट. ओके, आणि ह्या जॅकेटची संकल्पना होती मंजिरी ताईची, मंजिरी ओक, प्रसादादाची बायको, आणि तिच्यासाठी आपण एक पैठणी कापडामधलं केलं होतं. ओके, पण मग अजून थोडं आपण वेगळा काय देऊ शकतो म्हणून त्याच्यासाठी अगेन की ज्याच्यामध्ये आपण छान बारीक दिसू शकू म्हणून आपण एक सॉफ्ट
फॅब्रिक घेतलेला आहे, अगेन त्याला आतून आपण अस्तर लावलेला आहे आणि पैठणीची बॉर्डर की ते जास्त हेवी सुद्धा दिसणार नाही. ओके, अगेन ह्याच्यामध्ये ऑप्शन्स आहे तुम्हाला शॉर्ट स्लीव्स, लॉंग स्लीव्स किंवा कस्टमायझेशन जसं हवं तसं तुम्ही करू शकता. वेगवेगळ्या रंगांमध्ये तुम्हाला हे करून मिळतील. खूप सुंदर. आणि तुझ्याशी बोलताना आता माझ्या लक्षात आलंय की तू रोहन नावाची नथ घातली आहेस. नाही, नवऱ्याच्या नावाची नथ आहे. सो नवऱ्याच्या नावाची नथ म्हणजे यंदा मंगळागौर पहिल्यांदा असेल किंवा तर कोणतेही लग्नानंतरचे सण जर पहिल्यांदा तुम्ही साजरे करत असणार तर तुम्ही अशी ट्रेंडी नथ घेऊ शकता. काय प्राइस रेंज मध्ये जाते ती? ही नथ अगेन 850 आहे. ओके, त्याच्यानंतर हे आपलं छोटस आर्टिफिशियल मध्ये मंगळसूत्र कम अगेन नाव. ओ, सो हे बघा ब्रेसलेट म्हणून सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता. हे बघा इथे असं रोहन लिहिलंय आणि मंगळसूत्र आहे. सो हे सुंदर आहे. काय प्राइस रेंज मध्ये जात आहे? हे आपल्याला 750 मध्ये मिळत. 750. ओके ग्रेट. आणि खालती पाहिलं तर कोल्हापुरी मध्ये पैठणीचं काम केलेली चप्पल तुम्हाला मिळणार आहे. लास्ट टाइम आपण मोजडी दाखवली होती पण आता हे खूप ट्रेंड करते. ह्याची काय प्राइस रेंज जाते? अगेन आपली 1550 आहे. ओके, आणि कोल्हापुरी चप्पल असल्यामुळे ही खूप कम्फर्टेबल आहे. नाही, आम्ही बाई पण भारी, देवाचे सगळे यांचे नाच शूट आपण ह्या चपलेवरती केलेले आहेत आणि सगळ्याजणी खूप फिदा होत्या आपल्या ह्या चपलेवरती. खूप सुंदर. आणि कोणताही रंग म्हणजे आपण आता मी तर हा वन पीस घातलाय म्हणून पण अदरवाईज साडीमध्ये सुद्धा हे खूप सुंदर दिसतं. मस्त आहे. सो हे बघा तुम्हाला पैठणीमध्ये तुम्ही टॉप टू बॉटम रेडी होऊ शकता. जर तुम्हाला एखादं लुक करायचं आहे तर काय वेगळं करावं तर एखादाच एलिमेंट उचलून तुम्ही पूर्णपणे टॉप टू बॉटम मस्त सजू शकता. आणि हे खूप सुंदर एक्झाम्पल आहे खरं तर आपल्यासमोर. सो आता तुम्ही स्क्रीनवर पाहताय ही नऊवार साडी आहे आणि ह्याच्यामध्ये उत्तम कलर्स तुम्ही बघू शकता. सो इकडे तुम्हाला साड्यासुद्धा नऊवार शिवून मिळतात. सो असे त्यांच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्ही हे बघू शकता. रेट्स पण लिहिलेले आहेत आणि पॅटर्न्स आहेत. अप्सरा, शाही मस्तानी, मस्तानी, मराठमोळी अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या नऊवार तुम्हाला शिवून मिळतील. आणि ही साडी साधारण काय प्राइस रेंजमध्ये साड्या जातात? ही 3650 आहे. ओके, नऊवार. त्याच्यामध्ये तुम्हाला ब्लाऊज पीस पण आहे. बरं, मॅचिंग. ओके, आणि जे रनिंग मधलं आहे पण पैठणीचं आहे ब्लाऊज. अच्छा, ओके. आणि जेव्हा आपल्याला शिवायचे असतात तेव्हा हे रेट्स आहेत. ओके, आपली खासियत अशी आहे की आपली ब्राह्मणी आणि पेशवाई ही साडी शिवताना ती कटिंग नाही केली जात, अखंड शिवली जाते. अखंड शिवली जाते आणि मग तुम्हाला हवं असेल तेव्हा तुम्ही ते उसवून पुन्हा नऊवार सारखी तुम्ही नेसूही शकता किंवा एक सहावार आणि दुसरं जे 3 मीटर कापड असतं ते वन पीस आणि ह्या फॅब्रिकसाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता. बघा किती मस्त ऑप्शन आहे तुमच्यासाठी इथे आणि खूप मस्त कलर्स ठेवले गेले तिकडे. खूप सुंदर कलर ऑप्शन्स आहेत. तो अशा पद्धतीने आपण पैठणीपासून तुम्ही गणेशोत्सवासाठी काय काय घेऊ शकता, रक्षाबंधन आहे त्याला गिफ्ट म्हणून काय घेऊ शकता आणि हळूहळू आपले सगळे सण सुरू होणार आहेत. दिवाळी, नवरात्र, बरंच काय काय आहे त्यावेळेला तुम्हाला सुंदर पैठणीपासून किंवा खणापासून बनवलेले आयटम्स जर प्युअरमध्ये विकत घ्यायचे असतील तर कुठून घेऊ शकता ते तुम्हाला सांगितलेलं आहे. थँक्यू सो मच सोनाली ताई, तुझ्याकडे आत्ता यंदा पण खूप मस्त कलेक्शन आलंय नो डाऊट आणि तू खूप गोड दिसते आहे सगळ्यांना. मला तुला कॉम्प्लिमेंट करायला आवडतंय. तर अशा पद्धतीने थँक्यू आणि खूप छान कलेक्शन दाखवलंयस प्रेक्षकांना, त्याबद्दल पुन्हा एकदा थँक्यू. आणि तू आज अगेन अविनाश हँडलूममध्ये आली आहेस त्याच्यासाठी तुझेही मनापासून आभार. कारण आम्ही बघत असतो तू किती बिझी शेड्यूल, तुझं टाईट असतं अगदी, पण त्यातूनही वेळ काढून तू आज अविनाश हँडलूममध्ये एवढा वेळ दिलास त्याबद्दल आणि तुझ्या सगळ्या चाहत्या वर्गाचे सुद्धा मनापासून आभार. सो बघा तुम्हाला इथे आलात तर बरीच खरेदी करायला मिळणार आहे. सो जास्त वेळ वाया न घालवता लवकरात लवकर इथे खरेदीला या किंवा तर ऑनलाईन सुद्धा ताई डील करते. बरं, स्टोरचं टायमिंग आपण सांगूयात प्रेक्षकांना, किती ते किती आहे? सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत. मंडे टू संडे सगळे दिवस? नाही, फक्त मंडेला संध्याकाळी 4 ते रात्री 9 पर्यंत बंद असतं. ओके, येस. पण अदरवाईज फक्त येताना आम्ही सांगतो कारण बरेचसे असे आपले ग्राहक आहेत जे खूप लांबून लांबून येतात. अगदी तुझा व्हिडिओ पाहून बडोदा, त्याच्यानंतर भिवंडी, त्याच्यानंतर या बाजूला हैदराबाद इथून सुद्धा कस्टमर आलेले आहेत आणि स्पेशली स्टोअर व्हिजिटसाठी. सो आम्ही सांगतो फक्त एक दिवस आधी आम्हाला फोन करा आणि त्याच्यासाठी आपला जो नंबर आहे तो 8779086494 या नंबरवरती तुम्ही कॉल करा, अपॉइंटमेंट्स घ्या आणि मग नक्की व्हिजिटला या. तसंही आपले बाकीचे दिवस पूर्ण वेळ सुरू असतात.
सो बघा तुम्हाला सोयीस्कर आहे, ताईने नंबर सांगितलाय, मी स्क्रीनवर देते जर तुम्ही मिस केलं असेल तर, आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते आणि ॲड्रेस सांगते एक्झॅक्टली कुठे आहे. नाविन्यास हँडलूम पैठणी स्टुडिओ ह्याचा ॲड्रेस व्यवस्थित सांगते, लक्ष असू द्या, स्क्रीनवर सुद्धा देते, नक्की तिथे बघू शकता. शॉप नंबर 4 ग्राउंड फ्लोअर दया मेन्शन दादर हिंदमाता दादर ईस्टला तुम्हाला यायचं आहे. भोईवाडा किंवा तर नायगाव असं विचारत आलात तरी तुम्हाला इझिली तुम्ही इथे येऊ शकताय. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. माहिती आणि कलेक्शन कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा आणि अजूनही विषय सुचवा जिथे जाऊन मी अजून तुम्हाला व्हिडिओज कव्हर करून दाखवावेत असं तुम्हाला वाटत असेल. पाहत रहा लोकमत सखी.